सभास हा आंबेडकरी चळवळीत आणायचा आहे. यासाठी हा एक विचार एक मंचचा नारा आंबेडकरी धरून या ठिकाणी देताना दिसत आहे. दोस्तो येत्या काही काळामध्ये कदाचित वेगवेगळे काही पद्धतीने आपल्याला इफेक्ट दिसतील. मात्र एक तारखेनंतर माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी 3 तारखेला बंदचा आवाज दिला आणि संघ महाराष्ट्राने कडकडीत बंद पाळून योग्य नेतृत्व मिळालं तर स्थापने त्याच्या पाठीस उभा राहायला तयार. बाळासाहेबांनी योग्य पद्धतीने भूमिका घेतली, समाज हिताची भूमिका घेतली आणि महाराष्ट्रातले पक्षापेक्ष सगळं बाजूला ठेवून समाजानं बाबा बाळासाहेबांचा आदेश मानला आणि महाराष्ट्र कडकडीत बंद करून दाखवला. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या सर्व सिनियर नेत्यांना ज्येष्ठ नेत्यांना विनंती आहे की मान्यवर आहो, या समाजाचं हे समाज मन समजून घ्या, या तरुणाईची पुकार समजून घ्या आणि योग्य पद्धतीने समाजाला दिशा देण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याचा कायमचा जागा करा, पुन्हा एकदा तुमच्याचा भीमसैनिक जागा करा. कारण तुम्ही होते म्हणून आता मी इथे उभा आहे. यस यस यस. तुम्ही लढलात, तुम्ही स्वतःच आयुष्य बनायला लावलं म्हणून चळवळ इथपर्यंत आली आणि आज सिद्धार्थ मोकळ्यांनी असे आंबेडकरी तरुण या ठिकाणी बोलत आहेत. आम्ही तुमचं कर्तृत्व कधी राखणार नाही. माझं अपेक्षा आमची ही आहे की आता तुम्ही आमच्या पाठीवर हात ठेवा आणि मदत करा. आंबेडकरी तरुण लढायला स्वच्छ लागले. या केवळ औरंगाबादच्याच नाही तर महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्याच्या काला कोपऱ्यातला आंबेडकरी तरुण भीमसैनिक हा असा छारा सत्कार करून ठरायला तयार आहे. अन्याय मात्र फक्त नेत्यांनी पाठीवर खाप ठेवून म्हणावं की तुम्ही लढा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. आज मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे आणि तुमच्याकडे आम्ही मार्गदर्शनाच्या अपेक्षेतून पाहत आहोत. तुम्ही सगळे तुम्ही तारसे लढत आहात, तुम्ही लढा. मात्र दोस्तो तशी नरेंद्र मोदीनं शपथ घेताना त्यावेळेला भाषण म्हणाला होता पाच पिढ्या लढल्या, सत्ता मिळाली, आपली एकच पिढी सातत्यानं सुटते, आपली दुसरी पिढी उभ्या करण्याचे काम आपल्या या ठिकाणी होत नाही. आता दुसरी पिढी तयार आहे, नेत्यांनी मात्र आम्हाला पक्षाची गटाची संघटनेची कसलीही राजकीय योग्य नाही तर आम्हाला फक्त आंबेडकरी आंबेडकरी चळवळ आणि विचाराची या ठिकाणी मान्यता जपायची म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हे थोडक्यात मी प्रस्ताव या ठिकाणी आटोपत घेतो आणि दोस्तो आंबेडकरी चळवळीतील काही ज्येष्ठ नेते या ठिकाणी आपल्याला हजर आहेत, उपस्थित आहेत औरंगाबादचे, त्यांचंही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचं आहे, स्थानिकच्या नेत्यांचं मार्गदर्शन ऐकायचं थोडक्यात. मात्र तत्पूर्वी भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या गाडीची वेळ होत असल्यामुळे ते थोडक्यात आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतील, मार्गदर्शन पण बोलतील आणि त्यानंतर स्थानिकच्या नेत्यांचं आपण भाषण घेणार आहोत. माननीय भीमरावसाहेब आंबेडकर नानासाहेब इंद्रसिंग
말씀. 사랑하는 자샤, 내가 세상 진짜 많이 발상포를 앞에 있는 강화를 반동하는 겁니다.
प्रयासे करत आहे. अनेक गोष्टीवरून हे दिसून येईल. त्याचा उल्लेख करायला आता वेळ नाही, परंतु रिझर्वेशन आहे, प्रमोशन इन रिझर्वेशन, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप्स आहेत, विद्यार्थ्यांच्या फीसवर आहे, मेडिकलचे ऍडमिशन्स आहेत, इंजिनिअरिंगचे ऍडमिशन्स आहेत. रिझर्व कोट्यामधून येऊ नका, जनरल कोट्यामधून येऊ नका, रिझर्व कोट्यातून या. मार्क 90% मिळाले तरी या इतिहास निघाले. गांभीर्याने आता विचार व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली एकजूट होणं गरजेचं. भीमा कोरेगावमध्ये जो हल्ला झाला त्याचा आपल्या सगळ्यांनी निषेध केलेला, पण त्याला मागची शक्ती कोण हे शोधण्याची आज गरज झालेली आहे. सरकार न्यायाधीश अपॉइंट करते, परंतु त्या न्यायाधीशाला मुळापर्यंत जाऊन देणार नाही. खरं कारण पुढे येणार नाही. आरोपी अजून मोकात आहे, दाभोळ करायचे. गौरी लंकेश यांचे, कलबुर्गीचे हा नुसता देखावा. आणि त्याच्यामुळे जी 3 तारखेला रिएक्शन झाली आणि त्या रिएक्शनने आपण आपली शक्ती दाखवून दिलेली, आज गरज झालेली आहे राजकीय चळवळ भर करण्याची, मोठी करण्याची, तिच्या कक्षा वाढवण्याची. कालचा बंद होता तो पुन्हा भूतो मी भवितव्य असा बंद होता. आज बरेच सम्राटाने बंद सम्राट बघितले या महाराष्ट्राने, परंतु असा बंद कोणी दाखवलेला नाही. त्याच विषय प्रकाश सरा बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना घेतो. आपण जर शक्ती दाखवली नसती कदाचित आपली पुढची लढाई अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या. आम्हाला मारामारीने प्रश्न सोडवायचे पाहिजे. आम्ही संविधान मानतो, संविधान आमच्या बापांनी लिहिलेला आहे, बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये बसून त्यांना आम्ही शिक्षा करू. आज त्यांना सांगायची गरज झालेली आहे त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही एकटे नाही. आमच्या जोडीला ओबीसी आहे, आमच्या जोडीला आज धनगर आहे. मी जातीवाचक उच्चार करत नाही, पण आदिवासी आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये रिपोर्ट आले, आदिवासी फार मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी बंद मध्ये भाग घेतला. परिवर्तनवादी आपण आहोत, माझं सगळ्यांना असं सांगणं आहे की राजकीय चळवळ एका जाती धर्मावरती संकुचित ठेवू नका. जो आम्ही ब्रॉड स्कोप देण्याचा प्रयत्न केलेला आहे
భారీ బౌద్ధం మాసం కాదు. మంచి సాయంత్రం రాజకారణానికి భారీ బౌద్ధం మాసం కాదు. की ज्याच्यामध्ये अकरा प्रकल्प अतिचे लोक आहेत, सरपंच आहेत आणि शेतकरी बौद्ध नाही, तर साईबाई कोळी आहेत मराठा समाजाचे आहेत, जे विचाराचं परिवर्तन महाराष्ट्रामध्ये आम्ही देतो. माझी या सगळ्यांना विनंती आहे, कार्यक्रमाचे आयोजक त्यांची नाव मला माहिती नाही, परंतु भीम सैनिक असा त्यांचा उल्लेख करेल. त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हे ज्वारा हा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाईल आणि अशा प्रकारचं दर्शन, एकीचं दर्शन, आंबेडकर समूहाचं दर्शन सगळीकडे दिसेल अशी मी अपेक्षा करतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा 24व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर या आंदोलनामध्ये जे शहीद झालेले आहेत, त्यांनी आपली प्राणाची आहुती दिलेली आहे, त्यांना मी आदरांजली व्यक्त करतो आणि इथे सांगतो नमो बुद्धाय.